विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी वाढल्याचं सांगितलं. तसंच एक है तो सेफ है चा नाराही त्यांनी दिला. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या बूथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलंय, वॉर्डाचा अध्यक्ष म्हणून काम चालू केलंय, अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत 3 वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं. या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे, ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन. पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्याकरता संघर्षाची आहे. आपल्याला अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपलं महायुतीचं सरकार आहे, या सरकारमध्ये एक दिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन, त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये 4 गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील तर 4 गोष्टी मनाविरुद्ध देखील होतील, पण तरी देखील एका लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.